अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यात सर्वत्र ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना शासनामार्फत तत्काळ हेक्टरी 50,000 रुपयांची मदत मिळण्याबाबत आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने जामनेर तहसील कार्यालयाचे तहसीलदार अरुण शिवाळे यांना निवेदन देण्यात आले। जास्त पावसामुळे हाताशी आलेल्या शेतमालाची नासाडी झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे। यासाठी शासनाने जामनेर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपयांची मदत द्यावी। शेतकऱ्यांना तात्काळ पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे। कांदा निर्यात बंदी शासनाने पूर्णपणे उठवावी। कर्जमाफी योजनेत पात्र शेतकऱ्यांना तात्काळ योजनेचा लाभ मिळावा। अशा मागण्यांचे निवेदन देण्यात आले असून सदर बाबतीत कार्यवाही न झाल्यास संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे। जय जिजाऊ, जय शिवराय, जय जिजाऊ, जय शिवराय। शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे। शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर। जय जिजाऊ। आज जामनेर तहसील कार्यालयामध्ये संभाजी ब्रिगेडच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। त्यामध्ये प्रमुख मागण्या अशा होत्या की जामनेर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ 50,000 रुपयाची कर्जमाफी देण्यात यावी, कांदा निर्यात बंदी उठवावी, त्यानंतर पीक कर्जासंदर्भामध्ये बऱ्याच बँका शेतकऱ्यांना नाहक त्रास देत आहेत, अनावश्यक कागदपत्रांची मागणी करत आहेत, त्या संदर्भात पूर्तता करून त्यांच्यावर कठोर कारवाई करून शेतकऱ्यांना पीक कर्ज त्वरित उपलब्ध करून द्यावं अशा शेतकऱ्यांच्या अनेक मागण्यांसाठी आम्ही तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलेलं आहे। शेतकरी हा अतिवृष्टीमुळे परेशान झालेला आहे, हवालदिल झालेला आहे। त्याचा मूग, उडीद, चवळी जे कडधान्य पीक आहेत ती संपूर्ण खराब झालेली आहेत। कापूस जे पीक आहे त्याच्या कैऱ्या सडत आहेत। मका ज्यांचा तयार झालेला आहे त्या तो जागेवरच तिथे त्याला कोंब फुटलेले आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे। हातातोंडाशी आलेला घास त्यांचा हिरावला जात आहे। त्यात शासनाने तत्काळ मायेची फोंकर घालून त्यांना नुकसान भरपाई द्यावी ही संभाजी ब्रिगेडतर्फे विनंती करायला, ती मागणी प्रमुख हे करायला आम्ही आज तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे। त्या संदर्भात पूर्तता झाल्यास पुढच्या कालावधीमध्ये आम्ही जलसमाधी आंदोलन करणार आहोत, याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहणार आहे। जय शिवराय। आज माननीय तहसीलदार साहेबांना इथं निवेदन आम्ही सादर केलं आहे की आज जामनेर तालुक्याची परिस्थिती पाहता आज कुठलाही अधिकारी शेतकऱ्याच्या बांधावर गेलेला नाही। किती नुकसान झालं ह्या त्यांना त्याची कल्पनासुद्धा नाही आहे। आणि कसले तरी त्यांना फोन केल्यानंतर कसले तरी उत्तर देणं हे त्यांनी एक त्यांचा स्वभाव तयार करून टाकला आहे। तर आमचं एकच म्हणणं आहे की अधिकाऱ्यांनी यावं, प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक बांधावर जावं, शेतकऱ्याचं काय नुकसान झालं आहे, कशा पद्धतीनं अतिवृष्टीमुळे शेती वाहून गेली किंवा कपाशीचं आज 65% नुकसान झालं आहे, त्यानंतर मक्का झोपून गेली ह्या अतिवृष्टी आपलं वातावरणामुळे, तर शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्याची पाहणी करावी आणि योग्य तो मोबदला सरकारला द्यावा। तर आमचं एकच म्हणणं आहे की ज्या शेतकऱ्यांचं आज इथं जवळपास 80-90% इथं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, यांना आमची एकच मागणी राहील की तो शेतकरी आज त्याचा हाता तोंडाशी घाले आलेला घास तो आज वाया गेला आहे आणि तो त्याला जर का उठून उभारी देणं असेल तर त्याला आज या खरीप हंगामात त्याचा पूर्ण पीक वाया गेलेलं आहे। त्याला जर का उठून उभं करायचं असेल तर आज त्याला नाही का आर्थिक मदत म्हणून 50,000 हेक्टरी मदत जर का दिली तर तो नवीन पीक लावू शकतो आणि जो त्याच्या कर्जाचा डोंगर त्याच्यावर आहे, सावकारी डोंगर त्याच्या खांद्यावर आहे, तो कुठेतरी कमी होऊ शकतो। असं नाही केलं तर शेतकरी तो शेतकऱ्याची तुम्ही व्यथा नाही जाणून घेतली तर शेतकरी आत्महत्येशिवाय शेतकऱ्याजवळ दुसरा पर्यायच उरत नाही। शेतकऱ्याला आज 50,000 हेक्टरी हे मदत करावी आणि शेतकऱ्याला उभारी द्यावी। शेतकऱ्याच्या सन्मानात आज आम्ही संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन दिले। आमच्या मागणी हेच आहे की आज प्रत्येक बँक शेतकऱ्याला फक्त डावळते, त्यांना पीक त्यांना कर्ज देत नाही आहे। दुराईला विषय
जे 2 लाखाच्या खालती असणारे शेतकरी आहे की त्यांची कर्ज पूर्णतः त्यांची कर्जमाफी झाली आहे, पण त्यांची यादी काही शेतकऱ्यांची यादी अजूनपर्यंत वरती गेलेली नाही आहे. ते शेतकरी त्यातून वंचित राहिले, त्यांनाही त्याचा मोबदला मिळावा. आणि राहिला विषय कांदा निर्यातबंदीचा, केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी लवकरात लवकर उठवावी आणि शेतकऱ्यांना योग्य तो न्याय द्यावा. कारण कांदा निर्यातबंदी झाली तर शेतकऱ्यांना त्याचा एक फायदा होऊ शकतो आणि 2 पैसे तो कमवू शकतो. आज शेतकऱ्याचे हाल एवढे खराब झाले की 5 रुपये 7 रुपये किलोनं कांदे कोणी घेत नाही. ते कांदे शेतकऱ्याचे कांदे बांधावरच सडताय, कारण त्याला तो ट्रान्सपोर्टिंगचा जो खर्च लागतो तो त्याच्याकडून निघत नाही. कारण तो तिथपर्यंत 7 रुपयात द्यायला जाईन, इकडे त्याला 5 रुपये त्याला खर्च लागून देईन. आणखीन आडते बिडते ह्या बरेचशा गोष्टी आहे. ते लागणारी ते कांदा पॅकेजिंगसाठी लागणारी पन्नी आहे, त्यालाही वेगळे खर्च लागतो. त्याला जवळपास 8 रुपये खर्च येतो, 7 रुपये विकल्या जातो तो त्याला तो कांदा परवडत नाही आहे. तर अशा या माध्यमातून जर का निर्यातबंदी उठवली तर शेतकरी मोठ्या प्रमाणावर कांदा बाहेर पाठवू शकतो आणि त्याला 2 पैसे चांगल्या पद्धतीने मिळू शकतो. राहिला दुसरा विषय की आज मोठे वेअर हाऊस आहे फक्त मोठ्या शेतकऱ्यांसाठीच आहे. छोट्या शेतकऱ्यांसाठी नाही का वेअर हाऊस तयार करून कांदा तिथे स्टॉक जर का भाव नसेल तर स्टॉक करण्यासाठी वेअर हाऊस बांधण्यात यावे. ही आमच्या राज्य सरकारला केंद्र सरकारला यापुढे मागणी राहील. आणि आमच्या जे ओल्या दुष्काळासंदर्भात आम्ही निवेदन दिलं आहे माननीय तहसीलदार साहेबांना, हे मोबदला किंवा त्यांना काहीतरी मोबदला मिळावा या संदर्भात निवेदन तर दिलंच आहे, पण मोबदला मिळावा. जर का शेतकऱ्यांसंदर्भात राज्य सरकार असो किंवा इथले अधिकारी असो यांनी थोडीफार बी गांभीर्यात नाही घेतलं, त्याच्या पुढचं आंदोलन हे तीव्र स्वरूपात राहील आणि हे प्रशासनाला जड जाणार आहे. बऱ्यापैकी मक्का खराब झाली. तुम्हाला एक सांगा, एक मिनिट, असं किती शेतकरी आहे की ज्यांनी तलाठी आप्पाशी कॉन्टॅक्ट केला? तलाठी आप्पा पॉझिटिव्ह झाले, त्याच्यानंतर आपण काय भावना आम्ही समजू शकतो ना. कारण आता आम्ही प्रश्न मांडायचे कोणाकडे? हो, मी पण एक शेतकरी आहे. मी पण एक शेतकरी, स्वतः शेती करतो जातीनं आणि मी तालुक्याचा रहिवासी आहे. बरोबर मनोज. आणि ऐकून घ्या, मी शेतकरी, मी सगळ्या शेतकऱ्यांच्या भावना समजतो, स्वतः जातीनं कष्ट करतो. तुम्हाला जर पाहिजे अशी माझी शेती झाला माझ्या बरोबर, मी तालुक्याचाच माणूस आहे. विशेष गोष्ट विशेष, तुम्ही ऐकून ऐकून घ्या. आम्ही तुमच्याकडे आमचे वेत आणि मी प्रत्येक हो चालेल ना चालेल. मी काय म्हणतो, मला सांगा, केळी करता तिथं आले बरोबर आहे का? मला सांगा, मी तुम्हाला सोबत येतो. माझं नाव रघुनाथ कडुवा चौधरी. रघुनाथ कडुवा चौधरी, हो. आणि मी इथलाच राहणार आहे. तुम्ही मला सांगा, मी तुमच्या बरोबर मंडळ अधिकारी तोंडापूर अडिशनल वाकडी. तुम्ही या, आणि पाणी करतो माझ्याकडे वाकडीचा व्हिडिओ आहे. संदर्भात प्रगतशील शेतकऱ्याकडे गेले, प्रगतशील शेतकऱ्याकडे गेले नाही का? गरीबाच्या व्यथा आरोप घरी, गरीबाच्या व्यथा यांनी पाहिलेले आणि फक्त प्रगतील शेत जे प्रगतीशील शेतकरी असतील त्यांच्यापर्यंत हे पोहोचले. कारण फक्त केळीवरच झालेला आहे. हा, तिथं एक मिनिट साहेब, आतापर्यंत नाही का सगळ्यात जास्त पाऊस जो पडला असेल तो मराठवाड्याच्या भागात आहे. तुम्हाला नाही का लागल्यास तिचे मी सगळं डिटेल देतो की कशा पद्धतीने नुकसान झालंय. लोकांचे वावर वाहून गेले, कपाश वाहून गेले, तिचं पंचनामा तुम्ही केला का? ते तिची पाहणी तुम्ही केली का? नाही केली तिची पाहणी. तुमच्या तलाठ्या आजपर्यंत नाही का शेतकऱ्याच्या बांधावर आलेला नाही झालं? तुम्ही नाही का, तुम्ही त्या केळीचा विषय सांगताय ना. केळीचं एक अंदेश सनसची शेतकरी तुमचं त्याचे बरोबर हित संबंध असेल त्याच्यापर्यंत तुम्ही पोहोचले. शेतकऱ्याच्या गरीब शेतकऱ्याच्या बांधावर गेले का? नाही गेले. तुम्ही शेतकरी हे तुम्हाला काही वाटत नाही? मक्का लावलेली ते एका शेतकऱ्याने पूर्ण 90% मक्का तिथे झोपून गेली हवेचे मुळे. दररोज त्याच्यातले मक्काचे कण सामने आणले. हे फोटो आहे. तलाठी दररोज तोंडापूरला बसलेला गावातले लोक म्हणतात आपण दररोज कशाला माहितीये का? डेली लोक येते
अरे तीन जन पॉजिटिव आले ते ऑफिस का सगळा उघडणार ठीक आहे तर आम्ही काय समस्या जवळजवळ आले तुम्ही आता पुढचा विषय काय पुढचा सांगा जाऊ द्या जे झालं ते झालं साहेब बाबू थांबलेले आहे तुमचं पहिले करून घ्या साहेबांच्या योग्य आहे का मला सांगा तुम्ही योग्य आहे का तुमचं मी तर म्हणतोय तुमच्या समस्या सांगा ना तुम्ही जर तुमच्या समस्या नाही सोडवल्या मग बोला बांधावर तुम्हाला नाही का नेऊन दाखवतो कोणाचं कसं वेद देणं मी यांना बोलला का तुम्ही आता सांगा की माझ्याकडे शेतकऱ्यांना आव्हान करा तुम्ही शेतकऱ्यांना आव्हान सांगतो मी माझ्याकडे पोऊर गाव 5 वर्ष होत एकही माणसाला विचारून पहा एकही माणसाची तक्रार आहे का आणि ऐकून द्या घ्या शेतकऱ्यांची मी आता सांग शेतकऱ्यांची काही अडचण असेल त्यांनी यावं माझ्याकडे सांगावं आम्ही करून घेऊ ठीक आहे आम्ही स्वतः शेतकरी आहे आणि शेतकऱ्यांसाठी तुम्ही म्हणसाल तेव्हा ॲट अ टाइम हजर आमच्यापर्यंत कुणी पोहोचला नाही जे पोहोचले होते त्यांचे रिपोर्ट तिथे पोहोचवले तपास करून घ्यायचा ठीक आहे आमची एक मागणी आहे की बाबा तुम्ही तोंडापूर परिसरात यावं आणि जे गरीब शेतकरी म्हणजे कपाशी उत्पादक वगैरे त्यांची 100% इच्छा आहे 100% ज्यांचं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी तयार करा नाही नाही यादी नाही यादी नाही तो शेतकरी आमच्याकडे आला पाहिजे त्याला त्याचा आणि आमचे संबंध कधी तयार होतील ते शेतकरी घेऊन यांच्यापर्यंत पोहोच मी पण त्यांना पहिले आम्ही जाऊ ना नुकसान झालं त्या भागातून फिरू शकत नाही सामान्य माणूस पोहोचू नाही शकत आम्ही कमजोर आहे आम्ही कमजोर आहे का फिरायला कमजोर नाही तुम्ही या बोत्या भागावर तुम्हाला आम्हाला माहिती पाहिजे नुकसान कोणाचं आहे आता माझ्याकडे 47 गाव आहे तुम्हाला मी दाखवतो ना शेतकऱ्यासही दाखवतो आपले आप पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज नमस्कार.